मनु बेटा उगी उगी अग किती रडशील अग आपली गीत जा तर गेलीस आता तुला मोठं व्हायला पाहिजे मला न सांगताच गेली ग ती मला तिला सांगायचं होतं मी पहिली आले तुझी इच्छा पूर्ण केली म्हणून तेवढं ऐकण्यापुरती नाही थांबली ती तुम्ही दोघी लहान आहात कळते मला पण सावरा तुम्ही दोघी आणि या दुःखातून बाहेर पडा मृण्मयी कार्तिकी चला बरं दोघींनी थोडं थोडं जेवून घ्या नाही ग इच्छाच नाहीये मला जेवायची आई आजारी असूनही मी किती त्रास दिला तिला हट्ट केले पण मला माहिती नव्हतं ग किती अचानक अशी मला सोडून जाईल आई परत ये ग मी आता नाही त्रास देणार तुला कार्तिकी बेटा अगं किती वर्षी लागली हे बघ अगं देवाला चांगली माणसं आवडतात ना म्हणून तो आपल्या घरी घेऊन जातो असं समजतो आणि अगं तुझी आई तुझ्यावर चिडून नाही गेली तुझ्या समजूतदारपणाचीच परीक्षा आहे असं समजतो अगं अगं दिनकर दादाकडे बघ तुझ्या बाबांकडे बघ होय बेटा आता तुला सावरायला हवं आणि त्या दोघांनी सांभाळायला हवं आई होती तोवर तिच्याकडे फक्त दुर्लक्षच केलं रे मी तो दुर्लक्ष केलं तिला कधीही कसलीही मदत नाही केली तिच्याकडनं सगळं घेतच आलो फक्त आज हे कर उद्या ते कर अशी नुसती फरमायला सोडायची कुठल्याही पदार्थात तिखट मीठ जरा इकडचं तिकडे झालं तरी ताट असं बिरकावून द्यायचो मी पण तिच्या कपाळावर कधी एवढीशी सुद्धा आठी नाही आली सतत माझी बाजू घ्यायची अरे परवा तर माझ्या धंद्यासाठी भांडवल म्हणून स्वतःच्या दागिन्यांचा डबा दिला रे मला नाही आई असेपर्यंत तिचं मोठेपण कळतच नाही आपलं आई गेली ना एकदा गेल्यानंतर मग सगळीकडे जागोजाग रुजलेल्या तिच्या आठवणी अशा उफाळून यायला लागतात इथे स्वयंपाकघरात ती स्वयंपाक करत असायची निमूटपणे दिवसभर काही न बोलत इकडे परसात कपडे धुवायची भांडी घासायची इकडे सडा करायची तुळशीची पूजा करायची च
जिकडे बघावं तिकडे आईच्याच आठवणी आहेत रे. आणि ती राजा इथेच इथेच माझं डोकं मांडीवर घेऊन मायेनं केजात हात धुवत गाणी म्हणत मला झोपू व्हायची. नाही राजा, त्या मायेच्या हाताला मी अंतरलो कायमचा. दिनकर, ए दिनकर, सांभाळ स्वतःला. अरे बाबांकडे बघ, तुम्ही सगळे रडताय, मनातलं बोलताय, पण बाबा तर गप्पच झाल्यात, घुसमटतायत मनातल्या मनात. हे बघ दिनकर, बाबांना तुझी गरज आहे, सांभाळ त्यांना, सांभाळ. तुम्हाला खूप धक्का बसलाय, पण बाबा काही काहीतरी बोला ना, तुम्ही काहीच बोलत नाहीये. आज सकाळपासून तुम्ही देवघरात गेला सुद्धा नाहीये, देवाकडे पाहिला सुद्धा नाहीये. बाबा इतके दिवस तुम्ही आम्हाला धीर देत होता, समजावत होता, कोटी का होईना पण आशा दाखवत होतात. बाबा पण आता कुठलीच आशा उरली नाहीये. आई वाचेल, आई परतून येईल याची बाबा आता आई येणार नाहीये, तिचं बोलणं ऐकू येणार नाहीये, ती पुन्हा दिसणारही नाहीये. बाबा बाबा तिच्या देहाची राख झाली आहे आता. गिरीजा, का सोडून गेलीस मला, का? वहिनी गेल्या फार वाईट झालं मंडळी. अगदी खरंय, वहिनी गेल्या ही गोष्ट कुणाला सांगून सुद्धा खरी वाटणार नाही. थोरला भाऊ असल्याप्रमाणे वेळी अवेळी मी त्यांच्या घरी केव्हाही जात असे. गिरीजा, वहिनी मला पाठच्या भावासारखं वागून भुकेलेला असायचा तेव्हा त्यांनी मला जीव घातल्याशिवाय कधी परत पाठवलं. पैशाची अडचण असायची तेव्हा त्याने स्वतःच्या कळवटीचे मला चार लोणाने काढून दिले. खरंय जोशी, फार सहृदय होत्या वहिनी. खरा असा, चांगली माणसं आवडतात देवा, म्हणून तो घेऊन जाता वर स्वर्गात. ईश्वर इच्छा बली असे, अहो त्याच्या इच्छेपुढे काय करू शकतो आपण. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो एवढी प्रार्थना करायची. झालं हो, शास्त्री बुवांना भेटायला जाऊ आपण एकदा. अहो मनानं फार खचले असणार ते. खरंय, वहिनींचा फार मोठा आधार होता हो त्यांना. हा आता तशी मृण्मयी समजूतदार आहे, त्याच्या पुढचं सगळं सांभाळेल ती.
जाऊया म्हणले आपण एकदा जायला हवं. चला मला वाटतं आजचं काम आपण इथेच थांबूया. बर थांबूया. रूप सुखाचे घेऊन ये दुखाचे या किती बहाणे गुणा कधी ना कळली नियती होई ते जे आहे होणे स्वतः बेटा जरा बस. काय बाबा? तुझ्या कॉलेजच्या प्रवेशाचं काय करायचं बेटा? बाबा मी पुढे शिकणार नाही. काय अग पण का? मग घरातलं कोण बघणार? कार्तिकही लहान आहे अजून. होईल कस तरी. नाही बाबा अहो कॉलेज किती दूर आहे नाही जमायचं. आपली कार्तिकी शिकेल ना. मी शिकले नाही शिकले ती हुशार आहे ती शिकेल. अग पण तू का नाही शिकणार? बाबा मला आता आईची जागा घ्यायला हवी. मी आज जाते मला काम आहे. दिनकर अरे मृण्मयीच्या पुढच्या शिक्षणाचं काय करायचं बाबा? ती घराकरता पुढे शिकायचं नाही म्हणते. मी काय सांगू? आतापर्यंत घरातले सगळे निर्णय तुम्हीच घेत आलात. हा पण निर्णय घ्या. मृण्मयीनी पुढे शिकावं असं मला वाटत. अर्थात ती जर पुढे शिकली तर तिच्याकरता तिच्यापेक्षा जास्त शिकलेला नवरा बघायला हवा. तुर्तास तरी तिने शिक्षणाचा विचार बाजूला ठेवावा असंच मला वाटतं. लग्न झाल्यानंतर सासरच्याने शिकू दिलं तर पुढे शिकेल ती. तसं जर नाही झालं तर मृण्मयीची हुशारी वाया गेल्याचं शल्य आयुष्यभर लागून राहील मला. परीक्षा होती ना कशी गेली? बरे गेले पेपर्स. पण तुझी खूप आठवण आली. बारावीला आपण एकत्रच अभ्यास केला होता ना. असं वाटत होतं तू असतीस ना तर चुटकी सरशी पेपर सोडवले असतेस. म्हणून नाही काय नशीब असतं ना. मला अभ्यास करायचा नव्हता पुढे शिकायचं नव्हतं तरी शिकावं लागलं. आणि तू तू इतकी हुशार असून सुद्धा तुझं शिक्षण अर्धवटच राहिलं. अगं नुसत्या परीक्षा दिल्या म्हणजे शिक्षण पूर्ण झालं असं थोडंच आहे. मी वाचनालयातलं एकानेक पुस्तक वाचून काढलं. शिवाय गुरुजी तालुक्याला जातात ना नेहमी माझ्यासाठी एक वेगवेगळ्या विषयांवरची नवनवीन पुस्तकं घेऊन येतात वाचायला. ही तुझी समजूत पण मला तुझ्या मनातली खंत कळत नाही का ग.
आई गेल्यापासून तू घरकामातच स्वतःचं लक्ष गुंतवून घेतलंस. अगं मी शहरातलं वातावरण पाहिलंय, तिथल्या मुली बघितल्यात, त्यांचं वागणं, बोलणं, कपडे, आपण त्यांच्या पुढे काहीच नाही होत ग. अगं नुसतं पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षातला अनुभव ह्यात पुष्कळ फरक आहे. ते माझ्या नशिबात नाही आहे ग. नाही अगं, आई गेल्यानंतर दिनकर दादाने जर रमाशी लगेच लग्न केलं असतं ना, तिने सगळ्या घराकडे लक्षही दिलं असतं आणि तुझं शिक्षणही पूर्ण झालं असतं. पण दादाची इच्छा नव्हती ग. रमा अजून थांबली आहे त्याच्यासाठी. पुराणिक बुवा सुद्धा दादाच्या होकाराची वाट बघतात. त्याच्या मनात काय कोणास ठाऊक. शास्त्री बुवा येऊ का? हो या या जोशी या. बसो. म्हणजे काय बसा की? काय म्हणतोय तुमचा विवाह जुळणी व्यवसाय? यंदा मोसम चांगला आहे. बर. बरीच लग्नात जुळली, बरीच मोडली. काय म्हणजे काय आहे, ज्यांची मोडली ना त्यांची आपापसात जुळवून टाकली, प्रश्न नाही. तुम्ही कुणाचं काय कराल तुमचा काही भरोसा नाही. खरं तर मी म्हणत होतो. काय? नाही, वहिनीनं 2 वर्ष झालं, आपल्याही घरी लग्नाची मुलं आहेत. म्हणजे मृण्मयी त्या 20 वर्षाच्या झाल्यात, दिनकर भाऊ 25 वर्षे झालेत, त्यांच्याही आता आपण लग्नाचा विचार करावा. अगदी माझ्या मनातलं बोललात. दिनकरचा जम बसण्याची खूप वाट बघितली पण त्याची काही प्रगती होत नाही. तेव्हा आता आणखी वाट न बघता त्याचं लग्न उरकून टाकावा असा विचार आहे. ती बरोबर. तसंच मृण्मयी करता सुद्धा स्थळ बघायला सुरुवात करा. ठीक आहे. चला. आता कुठे जायचं विचारलत? अहो मंदिराचं काम इतके दिवस रखडलंय, ट्रस्टीन बरोबर चर्चा करायला हवी त्यासंबंधी. चला चला. काय करते तू इथे? अभ्यास. ये जा तुझ्या खोलीत जाऊन बस. थोडास वेळ, थोडास. ये मी दिवा बंद करणार, मला थोडा वेळ रे, थोडा. काय करतो? कार्तिकी दूध घे. ए ताई दूध बीत नको, प्लीज चहा कर ना. हा ए चहा मला पण चालेल. रात्रीचे 10 वाजलेत, नुकतीच जेवण झालं तर तुम्ही चहा कसले मागताय? प्लीज प्लीज. हे प्लीज म्हटलं ना की बरं झालं. दादा तू झोपतोयस ना, तू पण कसला चहा मागतोस रे? मला वाटतं रमाला बहुतेक घरात चहाची टपरी उघडावी लागणार आहे. चहाच्या टपरीवर तूच बसशील आयुष्यभर. काय काय बाबा? काय चाललंय? अभ्यास. आणि तुझं रे? मी झोपतोय. थांब बाबा, जेवायला वाढू? नाही नको, इच्छा नाहीये. दिनकर उद्या पुराणिक बुवा येणार आहेत साखरपुड्याची तारीख ठरवायला. बाबा किती वेळा सांगू तुम्हाला, मला त्या रमाशी लग्न करायचं नाहीये. मग का आयुष्यभर असाच राहणार आहेस अविवाहित? अजिबात नाही, पण मला आवडेल त्या मुलीशी मला लग्न करायचंय. बस खूप ऐकून घेतलं तुझं, मी म्हणेन ते तुला ऐकावंच लागेल. प्रत्येक गोष्टीत तुम्ही सांगाल तसंच आम्ही वागायचं हा तुमचा अट्टा आहे का? दिनकर दादा नाही, एकदा सूक्ष्म लागूनच जाऊ. सांगा ना. मला जाब विचारतोयस? मी फक्त एक प्रश्न विचारलाय तुम्हाला. मी म्हणेन ते तुला मान्य नसेल तर तू इथे राहू नकोस. हो, ज्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागायचं असेल त्याला मार्ग मोकळे आहेत त्याचे.